श्री स्वामी समर्थ। गुड मॉर्निंग। तर आता मी चहा ठेवते माझ्यासाठी, म्हणजे 12:15 होत आले दुपारचे आणि मी आता सकाळची चहा घेते, कारण बाबू परत सकाळी तरी 5 वाजवले झोपायला, तर सकाळी उठणं लेट झालं, त्याच्यामुळे मी आत्ता चहा घेते माझी। माझी पण तब्येत थोडी ठीक नाही आहे, म्हणजे थोडीशी सर्दी वाटते, कारण पहिले समर्थाच्या पप्पांना सर्दी झाली, त्याचं इन्फेक्शन बाबूला झालं, समर्थाला सर्दी झाली, मग समर्थाची सर्दी मला झाली। तर काल गोळी वगैरे घेतली, रात्री वाफ वगैरे घेतली, तर थोडंसं बरं वाटतं आहे आता। आणि पहिले उठल्याने पहिले बाबूची सगळे भांडी वगैरे बॉटल सगळे दुधाच्या धुवून उकळवून ठेवले। आता पहिले मी चहा घेते आणि चहा घेतल्यानंतर मग बघते जेवणाचं काय करायचं, कारण मी माझ्यासाठी मला काहीतरी वेजच करावं लागेल। आज शनिवार आहे, त्याच्यामुळे घरात काहीतरी नॉनव्हेज असेल, बघू अजून काही ठरलं नाही जेवणाचं काय करायचं, जे असेल ते मी दाखवेन तुम्हाला जसं जमेल। मग आता जी खेळणी कुठे कुठे पडलेली असतात, किती वेळ उचलले की परत तसेच तरी पिशवीमध्ये ठेवून देते सगळी खेळणी, देते ठेवायची काढायची ठेवायची काढायची। बघा आता तर एवढी छोटी पिशवी आहे, थोड्या दिवसांनी अजून मोठी गोणी लागणार आहे त्याला, त्याची खेळणी ठेवायला। किती वेळ ठेवली खेळणी, एकदा भरायची, परत मग थोड्या वेळाने त्याला खेळायचं असेल तेव्हा परत सगळे काढायला लागतात, परत ठेवायची, परत काढायची, कंटिन्यू चालू असतं रात्रभर दिवसभर। त्याच्यामध्ये थोडा वेळ तो झोपला आहे, कचरा वगैरे काढायचा आहे, त्याच्या पहिले मी त्याची खेळणी भरून ठेवली। दिवसातून 10 वेळा त्याची खेळणी पिशवीमध्ये भरायला लागतात, परत काढायला लागतात। तो खेळत असला की त्याला खेळणी लागतात, त्याच्यामुळे मग बाहेरच असतात, मग ठेवून काही उपयोग नाही, कारण सारखं काढायला लागतात नाहीतर मग। आणि खेळणी असून त्याला त्याची खेळणी नको असतात, टीव्हीचे रिमोट, एसीचे रिमोट हे त्याला खेळायला लागतात, त्याची खेळणी त्याला नको, त्याच्यामुळे त्याला कोणती नवीन खेळणी घेऊन काहीच उपयोग नाही। कारण जेव्हा स्पेशली आपण मी त्याला कोणती गोष्ट घेते किंवा घरातले कोणती गोष्ट घेतात ना त्याच्यासाठी खेळायला, ते त्याला नको असतं। बाकीच्या गोष्टी म्हणजे जशी बॉटल्स झाली पाण्याची, टीव्हीचे रिमोट, एसीचे रिमोट याच्यासोबत त्याला खेळायचं असतं। इथे बाबूचे कपडे पण धुवून ठेवले, म्हणजे हे फक्त पाण्यातून काढले, हे नवीन कपडे आहेत त्याचे, त्याच्यामुळे नवीन अंगावर नको लावायला, उगीच स्किन इन्फेक्शन वगैरे होईल म्हणून मी हे फक्त पाण्यातून काढले। हे पण नवीन टी शर्ट मी याचं थंडीमध्ये त्याला मध्ये घेतले होते, पण आता काय गरमी परत सुरू झाली त्याच्यामुळे, म्हणजे हे लांब आताचे आहेत, ते बघा फुल स्लीव्ह आहे ते, असे हे फुल स्लीव्ह आहेत। हे पण मी त्याच्यासाठी 5 ऑर्डर केले होते आणि थंडीमध्ये त्याला बरं पडायचे घालायला, तर आता काय गरमी आहे त्याच्यामुळे एवढं काही घालणार नाही, पण पाण्यातून काढून ठेवले ते। आणि हे मी त्याला बोरणांच्या वेळेला घेतलं होतं संक्रांतीच्या वेळेला, पण ते काही कारणामुळे घालणं झालं नाही, पण आज म्हटलं तर टी शर्ट त्याला मी घालते, कारण जर आतमध्ये ठेवून दिलं तर मग परत त्याला नंतर होणार नाही, तर मी हा टी शर्ट त्याला आता घालते। बाकी सगळे नवीन कपडे आहेत ते पाण्यातून काढून ठेवले आणि त्याचे कपडे आता त्याच्या बास्केटमध्ये लावून ठेवते। कुठे बाहेर नाही जायचं तुम्ही, मम करायचं आहे तू पण कर, तू आज तू आज हा जाऊ
बघे बाबा रात्रीच्या जेवणामध्ये मी करते आहे कोबीची भाजी चण्याची डाळ टाकून चण्याची डाळ मी अर्धा तास भिजत ठेवली होती पाण्यामध्ये जेणेकरून डाळ लवकर शिजेल म्हणून इथे कोबी पण स्वच्छ धुवून कापून ठेवले आता कोबी ऍड करून घेतली मी याच्यात आता वाफेवर फक्त 10 मिनिट ठेवायचं आहे मग आपली भाजी लगेच शिजणार कोबी शिजायला जास्त वेळ लागत नाही इथे सुकी मच्छी पण केली आहे डाळ समर्थासाठी डाळ भात पण लावून ठेवले इथे 9:30 झाले आणि तुम्ही बघितलं की जेवणामध्ये काय आहे कोबीची भाजी आणि घरच्यांसाठी सुकी मच्छी केली डाळ भात हे जेवण आहे रात्रीसाठी दुपारचं मी जेवण काय केलं मी मला दाखवायला नाही भेटलं कारण टाईम नाही भेटलं कारण समर्थामध्ये थोडी बिझी राहिली त्याच्यामुळे दुपारी काही एवढं शूट नाही करायला भेटलं कोणाला जास्त कोबीची भाजी आवडते ती पण स्पेशल चण्याची डाळ टाकून मला तर चण्याची डाळ टाकून कोबीची भाजी खूप आवडते कारण आमच्याकडे कसं माझ्या आईकडे गावाला आमच्या गावाला ना पूजेला किंवा लग्नामध्ये असं पंक्तीमध्ये जेवण असायचं पहिले पूजेचं वगैरे तर त्याच्यामध्ये ना कोबी स्पेशल कोबी आणि कोबीमध्ये चणाडाळ टाकून करायची तर मला ती खूप आवडते आणि तशी चव आपण किती घरामध्ये ट्राय केली ना तर तशी चव होत नाही कारण पूजेचं वगैरे जेवण खूप वेगळं असतं आणि गावामध्ये कसं चुलीवर वगैरे करतात त्याच्यामुळे जेवण खरंच खूप छान होतं चविष्ट होतं आणि पूजेत स्पेशली पूजेत किंवा गावकीचं जेवण वगैरे असेल तर खरंच खूप छान आणि भाज्या तर आपल्या गावामध्ये ठरलेल्या असतात की कोबी चणाडाळ वाटाण्याची भाजी किंवा मग चवळी वांग बटाटा ह्याचीच भाजी असतात आणि डाळ भात पापड आणि भाजीने एक मी छोटी आठवण सांगते कारण मी
मला ते आठवणार की मला अजून पण खूप हसायला येतं. पहिलं तसं होतं, आता नाही येत असं. गावामध्ये काही पूजा वगैरे असेल किंवा गावकीचं काही जेवण वगैरे असेल तर मग सगळे गावातले लोक मिळून एकत्र जेवण वगैरे करणार आणि कसं जेवण वगैरे सगळं डाळ भात भाजी सगळं डबल भेटेल, पण पापड मात्र एकदाच भेटेल ना, पापड डबल नाही भेटणार. मला अजून हसायला येतं आणि तळलेलं पापड जेवणासोबत एकदम छान लागतं. पण ते आणि पापड एका पापडाचे दोन तुकडे केलेले आणि त्याच्यामध्ये ते अर्धा अर्ध पापड सगळ्यांना भेटणार. डबल मागितलं तर पापड फक्त एकदाच. चला माझी भाजी झाली का बघूया. झाली ही तशी, पाणी वगैरे सुकलं आहे. आली भाजी. भाजी झाली, गॅस आताच बंद केला. आणि अजून एक सांगायचं की आमची जिजी ना आमच्या गावामध्ये, तर तिथे पण पूजेला ना आमची जिजी ठाकू जिजी म्हणून आहे, ती पण जी मिरची करते ना खोबरं वगैरे ओलं खोबरं टाकून तिच्यासारखी मिरची तर कोणीच करत नाही. मला अजून आठवतं जेव्हा तर मध्ये आईकडे गेले होते ना बाबू झाल्यानंतर, तेव्हा मी आईकडे गेले तेव्हा मी खास जिजीला फोन करून सांगितलं तिच्या हाताच्या गुळ पापडी आणि मिरची ते करते ना ते खूप सुंदर होते. तर मी तिला पहिले फोन करून सांगितलं की मला गुळ पापडी आणि मिरची करून दे म्हणून. कारण तर तिने मला म्हणजे दिले करून आणि खरंच खूप टेस्टी होती. तिच्या हाताचा प्रश्नच नाही, तिचा अंदाज बरोबरच पडतो. आणि गुळ पापडी पण खूप सुंदर झाली होती आणि मिरची पण नेहमीच चांगलीच होती, तिची मिरची छान झाली. किती वाजले? रात्रीचे 2:15 झाले. इथून सुरुवात होते बघा, इथून सुरुवात होते अशी अशी अशी. इथे पण हे दिवसातून 10 वेळा भरायचं परत परत आहे तसंच आहे. आणि एवढी खेळणी असतात ना, तरी त्याला खेळण्यासोबत खेळायचं नसतं, त्याला हे पाहिजे असतं. आता तर हे आवडायला लागलं, आता हे नवीन काढलंय परत त्याच्यासाठी मग आणलं. हा हे खेळायला पाहिजे असतं. आता हे बघ एवढी खेळणी आहे तर त्याला ते नको, याला ही वाटी पाहिजे. ऐ तुला झोप येत नाही इकडे? हे बघ हे बघ हे गे तुझं, हे घे घे. जो जो कधी करायची? पाठी फिर इकडे इथे इधर. मुलं लवकर झोपण्यासाठी काय उपाय असेल ना तर मला प्लीज कमेंट करून सांगा की काय केल्याने मुलं चांगले लवकर झोपतील. म्हणजे 12 झोपले रात्री आणि सकाळी 8 जरी उठले ना तरी हरकत नाही, पण हा अगदी झोपत नाही रात्रभर. तर काही उपाय असेल ना मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हे ताई करा की जेणेकरून तो लवकर झोपेल, तर मी नक्की ट्राय करेन. तर आजचा हा छोटासा व्लॉग होता. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत गुड नाईट.